क्वेश्चन 14, फाइंड द वैल्यू ऑफ साइन 19 पाई अपॉन 3 रेडियन. सॉल्यूशन, साइन 19 पाई बाय 3 रेडियन. Now this is in radian, angle in radian. First we convert it into degree. So sine 19 pi by 3 into 180 degree upon pi. Pi pi cancel. 3 6 the 18 0. Therefore sine 19 into 60 degree. Multiply 19 and 60, answer is 1140. Therefore, sine 19 into 60 degree means 1040 degree. Now divide 1140 by 360 degree. 360 into 1360. 360 into 2, 360 into 3, 1080, and 360 into 4, 0, 360 into 3 is 1080. तर इथे आपण 360 नी 1140 ला भाग देतोय, तर 3 चा भाग गेलेला आहे. 360 गुणिले 3 म्हणजे 1080. आता ह्यांची वजाबाकी करायची, 0 वजा 0 0 मायनस 0 4 मायनस 8 मीन्स 14 मायनस 8 6 1 minus 1 0 0. So here remainder is 60 means 1140. 1140 means 360 into 3 plus remainder, that is 60, means sine 1140 means 360 into 3 degree plus 60 degree. Now we know that sine value is repeated after 2 pi, means after 360. 2 pi means 360. We know that value of sine x repeat after 2 pi, that is 360 degree. Therefore, sine 360 into 3 degree plus sine 60 degree means sine 60 degree. Sine 1140 degree means sine 60. And sine 60 is root 3 by 2. Root 3 by 2. Therefore, answer is, that is a sine 1040 degree. Value of this is equal to sine 60 equal to root 3 upon 2. तर इथे आपण आधी पहिल्यांदा रेडियन मधला जो अँगल आहे तो आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेतला. तर रेडियन च रूपांतर कन्वर्शन हे डिग्री मध्ये करण्यासाठी आपण 180 भागिले पाय, 180 डिग्री भागिले पायनी त्याला गुणलं. इथे पाय पाय कट झाले. आता 180 ला 3 ने भाग दिल्यावर इथे 60 उत्तर आलं. 3 सख 18 आणि हे 0 म्हणजे 60. 60 गुणिले 19 बरोबर 1140. मग 1140 ला आपण 360 ने भाग दिला. इथे बाकी आली 60, म्हणजे 360 गुणिले 3 अधिक 60 म्हणजे 1140. पण आपल्याला माहितीये साईन एक्स ची व्हॅल्यू ही रिपीट होते 2 पाय नंतर, म्हणजे 360 नंतर तीच व्हॅल्यू येणार असते. म्हणून आपण इथे फक्त
साइन 1140 डिग्री म्हणजेच साइन 60 डिग्री असा त्याचा अर्थ होतो. आणि आपल्याला हे पाठांतर हवं की साइन 60 किती आहे, तर साइन 60 हे रूट 3/2 वर्गमूळात 3/2 आहे. म्हणून ह्याची सुद्धा व्हॅल्यू, ह्याची सुद्धा किंमत ही वर्गमूळात 3/2 येणार आहे. आता इथे हा जो ग्राफ काढलेला आहे, एक्स ऍक्सिसवर आपण अँगल घेतलेला आहे आणि इकडे वाय ऍक्सिसवर आपण त्याची व्हॅल्यू घेतलेली आहे. तर साइन झिरो एक्स वेन एक्स इक्वल टू झिरो मीन्स साइन झिरो झिरो वेन एक्स इक्वल टू पाय बाय टू मीन्स 90 डिग्री 180/2 90 डिग्री वेन साइन 90 देन व्हॅल्यू ऑफ साइन 90 इज 1 अँड व्हॅल्यू ऑफ साइन पाय इज 0 अँड साइन तर इथे साइन 0 आहे, साइन 90 1 आहे, नंतर साइन पाय 180 0 आहे आणि साइन 270 म्हणजे 3/2 -1 आहे आणि साइन 2π इज 0 अगेन. म्हणजे साइनची व्हॅल्यू कशी रिपीट होते, आधी 0 मग पॉझिटिव्ह 1 देन अगेन 0 अँड देन -1 अगेन 0 अँड देन अगेन पॉझिटिव्ह 1 म्हणजे 2π नंतर जरी आपण त्याच्यामध्ये मोठा अँगल घेतला 2π नंतर म्हणजे 360 जर आपण मोठा अँगल घेतला तर तो परत इन्क्रीज होणार आहे, नंतर डिक्रीज होणार आहे, परत मॅक्झिमम -1 येणार आहे. तर ह्याप्रमाणे ही सायकल जी आहे 0 to 2π ही कशी आहे, रिपीटच होणार आहे. ह्याच्यानंतर ही व्हॅल्यू अशा रिपीट होत जाणार आहे. तर साइनची रेंज किती आहे, 1 आणि -1 ह्यामध्ये साइनची व्हॅल्यू आहे. तुम्ही अँगल किती वाढवला वगैरे तरी त्याची व्हॅल्यू ह्या रेंजमध्येच येणार आहे. आता इथे आपण परत ही व्हॅल्यू जर घ्यायची म्हणली तर पायच्या पुढे 90 ऍड करायचे तर परत ती व्हॅल्यू येणार 1 म्हणजे 360 जर आपण 90 केलं 450 अगेन व्हॅल्यू ऑफ साइन इज 1. साइन 450 मीन्स साइन 5π/2 मीन्स हिअर अँगल इज 5π/2 देन हिअर व्हॅल्यू ऑफ साइन 450 दॅट इज साइन 5 × 5π/2 इज ऑल्सो अगेन 1 अँड धीस व्हॅल्यू अँड धीस व्हॅल्यू इज इक्वल मीन्स साइन 5/2 इज इक्वल टू साइन 5π/2 साइन 5/2 इज इक्वल टू साइन 5π/2 मीन्स साइन 90 इक्वल टू साइन 450 साइन 90 इक्वल टू साइन 450 व्हॅल्यू ऑफ बोथ अँगल इज 1 इक्वल टू 1